नमस्कार मैत्रिणी, आपलं स्वागत आहे आमच्या मराठी रेसिपीमध्ये। आज आपण मोदक बनवणार आहे। मोदकासाठी मी एक वाटी हे खोबरं किसून घेतलेलं आहे। एक चम्मच मी तूप गरम झाल्याच्यानंतर आपण हे खोबरं घालू त्याच्यामध्ये। तूप तापलेलं आहे, हे खोबरं घातलेलं आहे मी। खोबरं आपण एकत्र करून घेऊयात। एकदम मंद गॅसवर खोबरं करपलं नाही पाहिजे, करपल्याच्यानंतर कडसर लागतं, त्याच्यामुळे आपण एकदम मंद गॅसवरच खोबरं परतून घेऊयात। थोडासा लालसर कलर होऊपर्यंत आपण परतून घेणार आहोत। खसखस घालूयात, खसखस पण आपण त्याच्यामध्ये एकत्र करून घेऊयात। पूर्ण एकत्र झालेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये हा अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, हा घालणार आहे। तो घालून आपण 5 मिनटं मंद गॅसवरच बारे हलवून घेणार आहोत। गॅस फुल करायचा नाही, मंद गॅसवरच हलवायचं 5 मिनटं। आपण 5 मिनटं झालेले आहेत, सारण एकदम छान झालेलं आहे पा। आता आपण गॅस बंद करून देऊयात। सारण थंड होऊपर्यंत आपण आता मैद्याचं पीठ मळून घेऊयात मोदक बनवण्यास। मी मैदा मळायसाठी साहित्य घेतलेलं आहे। एक वाटी मैदा आहे, एक चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं तेलाचं मऊन घेतलेलं आहे। आता आपण पीठ मळून घेऊयात ह्या ताटामध्ये। याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे। मीठ घातल्याच्यानंतर तेलाचं मऊन घालूयात आपण। मऊन घालून आपण पूर्ण एकत्र करून घेऊयात। तेलाचं मऊन पूर्ण मैद्याला एकत्र झालं पाहिजे, एकदम व्यवस्थित झालं पाहिजे। हे पहा, एकदम पूर्ण मऊन व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण जसं लागेल तसं आपण थोडंसं पाणी घालूयात। आपल्याला ते घट्ट मळायचं आहे, मोदक आपले कुरकुरीत आले पाहिजे, त्याच्यामुळे आपण थोडं थोडं करून पाणी घालूयात आणि घट्ट मळून घेऊया। एकदम सिंपल आहे। आपल्याला गणपती बाप्पा आलेले आहेत, आपल्या त्याच्यासाठी आपल्याला रोज नैवेद्यासाठी मोदक लागतील, त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून पहा। घट्ट मळून घेतलेला आहे मी मैदा। आता आपण हा मळलेला मैदा आपण 10 मिनटं ठेवणार आहे। 10 मिनटामध्ये थोडंसं भिजल्याच्यानंतर आपण त्याचे मोदक बनवू। 10 मिनटं झालेले आहेत, मैदा एकदम छान झालेला आहे। आता आपण त्याचा मोदक बनवणार आहोत। एक पूर्ण गोलगोळा बनवून घेऊयात आपण ह्या साईजचा, जास्त मोठा पण नको आहे। आता आपण तो लाटून घेऊयात। एकदम बारीक साईज लाटायची, जास्त मोठी नाही, एकदम सिंपल एवढी साईज लाटायची। हे लाटून झाल्याच्यानंतर हे असं त्याच्यात एक जवळजवळ चुने पाडत चालायच्या, म्हणजे त्याला एकदम छान डिझाईन येईल, आकार खूप सुंदर दिसेल मोदकाचा आपल्या। सिंपल आहे, एकदम जवळगळ डिझाईन। हे पा किती छान डिझाईन आलेली। याच्यामध्ये मी हे बनवलेला सार भरणार आहे। जेवढा आपल्याला बसल तेवढा आपण पूर्ण व्यवस्थित भरूयात आणि हे हळू, ही डिझाईन मोडल्या गेली नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपण हळू पूर्ण असं गोल करून घेऊयात। एकदम छान डिझाईन
पडली पाहिजे त्याची, हे पहा छान डिझाईन पडलेली आहे, ते पूर्ण आपण व्यवस्थित गोल करून घेऊयात मोदक। हे पहा एकदम छान झालेले, मी आता सर्व मोदक बनवून घेणार आहे। पूर्ण मोदक मी बनवून घेतलेले आहेत। आता गॅसवर मी तेल तापवत ठेवलेलं आहे, पाहूयात आपण तेल तापलं का आहे। काहींना उकडून मोदक आवडतात, काही तेलामध्ये तळतात, मी हे मोदक तेलामध्ये तळून घेणार आहे। आपण मंद गॅसवरच मोदक तळायचे आहे, एकदम हळू, फुल गॅस केला का लालसर होऊ नये, त्याच्यामुळे मी मोदक जेवढे बनवलेले आहे तेवढे मी पूर्ण कलर जास्त लालसर झाला नाही पाहिजे। मंद गॅसवर मी मोदक तळलेले आहेत, एकदम छान कलर आलेला आहे त्याला, मीडियम जास्त लाल पण नाही। आता आपण एका डिशमध्ये मोदक काढून घेऊयात। आपले मोदक व्यवस्थित तळल्या गेलेले आहे, त्याच्यामधलं सारण पण तळल्या गेलं पाहिजे, म्हणजे कडक ते सारण असं मऊ लागेल, त्याच्यामुळे आपण मंद गॅसवरच मोदक तळूयात। आता ही डिश घेतलेली आहे, ह्या डिशमध्ये मी मोदक काढून घेणार आहे। हा पूर्ण आपण तेल हे करून घेऊयात, तेल ने हे नितळूस तर पूर्ण असं ठेवूयात। डिशमध्ये मी सर्व मोदक काढलेले आहेत, आपली एक बाजू लाल झालेली आहे, जरा पूर्ण काढून घेऊयात। मोदक एका डिशमध्ये मी काढून घेतलेले, पहा एकदम छान झालेले आहेत, आणि एकदम मऊ झालेले, असे कडक नाही, एकदम लूस खुसखुशीत झालेले आहे मोदक। तुम्हाला आता गणपतीसाठी तुम्ही नक्की करा, आता गणपती बाप्पा येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की मोदक करून पहा। आमची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।